बऱ्याच जणांची फरमाइश आहे की बाबा साहेब नसते तर काय झालं असतं। का वो प्यार भरी नजर होती है, कदरदानों के पास ही तो गुणों की कदर होती है, ना किसी के हाथ में किसी की तकदीर होती है, मगर झुक जाता है सारी दुनिया का सर जिनके आगे, यकीनन वहां पर मेरे भिंजी की तस्वीर होती है, यकीनन होती है। अरे सांबार घरेला जन्म लेला नेपोलियन बोनापार्ट आने रो फंडासा बादशाह झाला, अरे त्याच्या आई बापाचा पत्ता नाही तो रेल्वे मेट्रो लाड, अरे ब्रिटनचा पंतप्रधान झाला, कोळशाच्या खाणीत आणि दारूच्या गुत्यात काम करणारा अब्राहिम लिंकन अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाला, आणि माणूस की नाकामेल्या समाजात जन्मलेला माझा भिमराव या भारताचा शिल्पकार झाला। शिल्पकार क्योंकि मेरे भीम से बढ़कर तस्वीर ना देखी, मेरे भीम से बढ़कर किती देखना रुपये बाबा साहेबांच, मेरे भीम से बढ़कर तस्वीर ना देखी, अरे आज पाएंगे ऐसी कभी तकदीर ना देखी, अरे हमेशा जीत होती थी कभी हार ना देखी, अरे अच्छा अच्छों ने देखे वो जेल खाने, मगर मेरे भीम ने जेल की दीवार तक ना देखी। या ठिकाणी महाराष्ट्राच्या दुसऱ्या ख्यातनाम गायिका सुहासिनी शिंदे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले, त्यांचा सुद्धा नागसेन विहार विकास कमिटीच्या वतीने पमाप्पा डोंगरे 100 रुपयाची भेट आलेली आहे, जरा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या बरं, ऐसा पण झुकतो थोडी मजा, तुझ्या मामा तर तिकडेच बसतात पाठीवर। आज आम्ही काय खातो, आदरणीय तुम्हाला सर्वांचे लाडके आमदार अन्ना, या टायमाला कन्फर्म आहे आपण 500 रुपयाची भेट दिलेली आहे, 500 रुपये जरा जोरदार टाळ्या होत आहे, मला पण बोलू
नवरे राजेश भाई कटार नवरे 100 रुपया की भेट फक्त हाँ मुझे तुम्ही द्या लागणार म्हणून त्या असते 1000 रुपये दिले असते मनोहर भावळे आमचे भाऊ 100 रुपया की भेट आली त्यांचे म्हणणे दिवंगत बाबूराव कोंडीबा सुरते 100 रुपया की भेट आई है 400 नंतर तू सका वन टू थ्री मोला महागाच खातो साधला बदाम काजू पिस्ता अरे उपाशी मियाला हे अशोक नेताजी क्या अरे उपाशी मियाला अरे उपाशी मियाला जरी का फुलराव माझा नसता परमेश्वर डोंगरे अप्पा पुनः 100 रुपया की भेट आई त्यांचे म्हणणे काय अप्पा उपाशी मियाला दिलीप मामा गायकवाड तसे ही वाईप आहेत आमचे है का नाही उपाशी मियाला जरी का हिमराव माझा कुठे शिकायला गेले जास्त रियोग नको आलो आलो आलो
परदेशी परदेशी शिकाया माझा भीमराव गेला परदेशी शिकाया माझा भीमराव गेला आणि काय खाल्लं अर्धा पाव खाऊन काय खाऊन अर्धा पाव आज आमच्या पोराला सकाळी उठल्यावर काय लागतंय बर्गर लॉलीपॉप गुड्डे उपमा मेंदूवडे इडली पण बाबासाहेब अर्धा पाव आदरणीय महाराष्ट्र ख्यातनाम कवी रोहित जगताप 100 रुपयाची भेट आलेली आहे बाबासाहेबांनी अर्धा पाव खाल्ला अरे वर्गाच्या बाहेर माझा भीमराव बसायचा फळ्यावरचा अभ्यास त्याच्या मनावर ठसायचा अरे वर्गातला ब्राह्मणाचा गुरुजी माझ्या भीमाला बघून हसायचा वर्गाच्या बाहेर माझा भीमराव बसायचा फळ्यावरचा अभ्यास त्याच्या मनावर ठसायचा अरे वर्गातला ब्राह्मणाचा गुरुजी माझ्या भीमाला बघून हसायचा का कारण त्याला त्याच्यामध्ये उद्याचा महासूर्य दिसायचा उद्याचा महासूर्य महासूर्य बाबासाहेब वर्गाच्या बाहेर बसून शिकले बाबासाहेब वर्गाच्या बाहेर बसून शिकले म्हणून त्यांच्या पुण्याईनं आज आमची पोरं वर्गात बसून शिकतात अण्णा बाबासाहेब वर्गाच्या बाहेर बसून शिकले म्हणून त्यांच्या पुण्याईनं आज आमची पोरं वर्गात बसून शिकतात बाबासाहेब वर्गाच्या बाहेर बसून आज काय चाललंय ते शिकत होते बाबासाहेब वर्गाच्या बाहेर बसून आज काय चाललंय ते शिकत होते आज आमची पोरं वर्गात बसून बाहेर काय चाललंय ते शिकत काय शिकतात अण्णा वर्गाच्या आत बसून बाहेर काय चाललंय शिकतात आदरणीय सुनील पायकराव यांच्याकडून 100 रुपयाची भेट आली काय शिकतात शिला शिला मुन्नी बदनाम होई मुन्नी बदनाम होई ती मुन्नी काय बदनाम झाली नाही पण त्या मुन्नीच्या नाती लागून मुन्नीच्या नाती लागून मुन्ना कंगाल झाला बाबासाहेबांनी अर्धा पाव खाल्ला यार बहुत सारे आकडे मेरे पास टाइम नाही इसते मैं तो आखिरा 3 घंटा गाता मैं परदेशी शिकाया माझा भीमराव गेला माझा भीमराव गेला माझा भीमराव गेला भीमराव गेला परदेशी शिकाया अरे परदेशी शिकाया माझा भीमराव गेला आणि अर्धा पाव किती घेणार याच्यात तुपे गुरुजी याच्याकडून 100 रुपयाची भेट आलेली आहे बाकीकडे लय पैसे नाही घेतात कपाकप अरे अर्धा पाव खाऊन अभ्यास केला साथी विमान खाल्ल्यावर
वाते आमचे मामा दादा भाऊ हिवाळे यांच्याकडून पुन्हा 100 रुपयाची भेट आली आणि पुन्हा काय सांगायचंय तुमच्या आमच्या साथी भिमाना तुमच्या आमच्या साठी विमान खाल्ल्या लय खस्ता अरे उपाशी मियाला अरे उपाशी मियाला जरी का भीमराव माझा प्रबोधन होणं गरजेचं आहे हा मूळ उद्देश आहे नेहमी आम्ही प्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित करत असतो कारण का अरे केलं तुझ्या साठी ज्यानं जीवनात रान वावा क्या बात आहे आमचे लेणार गुरुजी दिलीप लेणार गुरुजी यांच्याकडून 100 रुपयाची भेट आलेली आहे अरे केलं तुझ्या साठी त्यानं जीवन्यात रान त्यानं जीवन्यात रान त्यानं जीवन्यात रान त्यानं जीवन्यात रान केलं तुझ्या साठी त्यानं जीवन्यात रान अरे तेव्हा कुठं कळाला केव्हा कुठं कळाला तुला स्वाभिमान बाबासाहेबांच्या भुंड्याईनं आमच्या मध्ये धमक आली अरे आम्हाला काही नव्हतं रे काही नव्हतं दिवंगत भीमरावजी वावळे याच्या स्मरणार्थ या ठिकाणी 500 रुपयाची भेट आलेली आहे अरे केलं तुझ्या साठी त्यानं जीवन्यात रान त्यानं जीवन्यात रान त्यानं जीवन्यात रान जीवन्यात रान तेव्हा कुठं अरे तेव्हा कुठं कळालं रे तुला स्वाभिमान तेव्हा कुठं कळालं रे तुला स्वाभिमान तेव्हा कुठं कळालं रे तुला स्वाभिमान बाबासाहेबांनी आम्हाला ताकद दिली बाबासाहेबांनी आम्हाला काय ताकद दिली त्या बाबासाहेबांनी आम्हाला काय ताकद दिली अरे हम जब हसते हैं तो गुलशन को खिला देते हम जब हसते हैं तो गुलशन को खिला देते हैं अरे हम जब गरजते हैं तो पहाड़ों को हिला देते हैं हम जब हसते हैं तो गुलशन को खिला देते हैं अरे हम जब गरजते हैं तो पहाड़ों को हिला देते हैं हमें जलाने की बात मत करो हमें हमें जलाने की बात मत करो वरना हम तो जलते हैं लेकिन जलाने वालों को भी जला देते हैं केवा कुठं कळालं रे तुला केवा कुठं कळालं रे तुला स्वाभिमान केवा कुठं कळालं रे तुला स्वाभिमान आदरणीय सुनील खिल्लारे 100 रुपयाची भेट आली आणि राजा भाई कटार नवरे यांच्याकडून पुन्हा एकदा 100 रुपयाची भेट आली धन्यवाद केलं तुझ्या साठी ध्यान जीवन्यात रान जीवन्यात रान जीवन्यात रान जीवन्यात रान अरे तेव्हा कुठं कळाला रे तुला स्वाभिमान तेव्हा कुठं कळाला रे तुला स्वाभिमान तेव्हा कुठं कळाला रे तुला स्वाभिमान अरे जोवरी जिवंत तूट
कोणी जिवंत तू ठेवून त्याची जाण त्या भीम पुण्याईन त्या भीम पुण्याईन तुला नाही कसली वाण भीम पुण्याईन त्या भीम पुण्याईन तुला नाही कसली वाण पण आमचं कसं झालंय सगळं काय खातो बाबासाहेबांमुळं पोटाला पोटवर भाकर मिळायला लागली त्या बाबासाहेबांच्या पुण्याईन खातो एकाच आणि गातो लोकाच बाबासाहेबांच्या पुण्याईन आज आम्हाला पोटाला पोटभर भाकर मिळायला लागली पण गातो भलत्याच आमच्या मराठवाड्यात म्हणे लगीन लोकाचं नाचत येड्या भोकाचं आणि त्याच्याही पलीकडे मी तर काय म्हणत नाही या ठिकाणी बुद्धविहार आहे मी वाईट काय बोलणार नाही पण संत कबीर काय म्हणतात अण्णा संत कबीर म्हणतात की गाडू फडवे हौदा चढे मरतो का बुरा हाल मी म्हणत नाही माझ्या माय मावले या ठिकाणी बसलेले आहेत वाईट वाटून घेऊ नका मी नाही म्हणत संत कबीर बाबासाहेब कबीरांचे चेले होते रामजी बाबा कबीरांचे दोहे म्हणत असायचे ते संत कबीर काय म्हणतात की गांडू फडवे हौदा चढे मरतो का बुरा हाल अरे पतिव्रता उपाशी बरे पेढा खायची ना मी नाही म्हणत संत कबीर बोलून गेले तर म्हणतात काय बोला लागला विहारात माझ्या नाही आणि म्हणून अरे स्वार्थ पाई जय भिंत शाला मुखामध्ये नुसता साहेबराव भावळे आमचे काका याच्याकडून 100 रुपयाची भेट आली का स्वार्थापायी जय भीम कशाला मुखामध्ये नुसता कारण नीले झंडे तले देखो अरमान उभर कर आती है नीले झंडे तले देखो अरमान उभर कर आती है हमारे ही कौम की यहाँ पर हर बात नजर आती है अरे जय भीम कहने से दुनिया वालों अरे जिंदगी में शान आती है और नाम भिंजी का लेने से मुर्दे में भी जान आती है मुर्दे में एकदा मुर्दे में जान आती है काय माझ्याकडे तेवढा वेळ नाही आता स्वार्थ पायी जय भीम मुखामध्ये अरे उपाशी मी आला अरे उपाशी मी आला जरे का भीमराव महाराज बाबू भिंगा देव त्याच्याकडून सुद्धा 100 रुपयाची भेट आली धन्यवाद परमेश्वर डोंगरे यांच्याकडून पुन्हा 100 रुपयाची भेट आली धन्यवाद त्याची फरमाईश नंतर जाईल आता शेवटचा आमचा काही पाहुणचार आहे शेवटचा आग्रह घातो
वाह भीमराव लहाना तथा न बगा मोटा भीमराव लहाना तथा विषमते चकाटी निवाटा अन्याय विरुद्ध बंद पुकारून धाग अन्याय विरुद्ध बंद पुकारून धाना सुभेदार रामजी का क्रांतिकारी बेटा सुभेदार रामजी का क्रांतिकारी बेटा आज सुयोगा चालाय तुझला आदरणीय संदेश फुले यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाची भेट आली आज सुयोगा चालाय तुझला उपाशी मेला अरे उपाशी मेला जरी का भीमराव माझा धन्यवाद।